मित्रांनो, आज मला तुमच्या समोर माझे विचार मांडण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी स्वतःलाच भाग्यवान समजतो. कारण तुम्ही सगळे काही दिवसानंतर कृषी पदवीधर होणार आहात आणि खऱ्या अर्थानं या देशाच्या कृषी क्षेत्राला तुमचं मोठं योगदान मिळणार आहे. एक काळ असा होता की उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी अशा प्रकारचा समज समाजामध्ये होता, तशी भावना सर्वसामान्यांची होती. कारण शेतीतून बरकत होत होती. परंतु महात्मा गांधींना अभिप्रेत असणार स्वयंपूर्ण गाव खेड हे लयाला गेलं आणि हळूहळू शेतीची बरकत निघून गेली आणि शेती ही तोट्याची झाली. शेती जशी तोट्याची व्हायला लागली तस तस गावातून रोजगाराच्या शोधासाठी शहराकडे जाणारे लोंढे वाढायला लागले. आणि ते जसे लोंढे वाढायला लागले तस खऱ्या अर्थानं आज शेतीचा ग्राफ हा खाली खाली येत गेला. एकूण अर्थरचनाच बदलत गेली आणि परिस्थिती इथपर्यंत येऊन ठेपली की आता उत्तम शेती नाही तर उत्तम नोकरी, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती अशा प्रकारे ही अर्थरचनेची उतरंडच उलटी होऊन गेली. आणि त्यामुळं सध्याच्या काळामध्ये शेतीमध्ये बरकत राहिलेली नाही. शेती म्हणजे तोट्याचा धंदा आहे आणि त्यामुळं समाजामध्ये जेवढा गाळ असेल, जेवढा ज्यांना इतर काहीच जमत नाही ती माणसं शेती करायला लागली, शेतीमध्ये यायला लागली. आणि शेतीमध्ये आल्यामुळं शेतीमध्ये जी कार्यक्षमता पाहिजे, जी बुद्धिमत्ता पाहिजे ते हळूहळू कमी व्हायला लागलं. आणि काहीच करायला ज्यांना व्यापार जमत नाही, ज्यांना नोकरी शिक्षण कमी असल्यामुळं नोकरी मिळत नाही, ज्यांना बाकीच काहीच करता येत नाही ती माणसं शेतीमध्ये यायला लागली आणि शेतीचा स्तर अजून खाली खाली गेला. अशा परिस्थितीमध्ये आपल्या सगळ्या कृषी पदवीधरांच्या समोर एक मोठं आव्हान आहे आणि ते म्हणजे या शेतीला पुन्हा फायद्याची शेती करणं. या शेतीला पुन्हा तुला दुसरं कुठलं मिळत नव्हतं घरी शेती पुन्हा फायद्याची करणं, शेती पुन्हा शेतीमध्ये बरकत आणणं हे एक मोठं आव्हान आपल्या समोर आहे. आजच्या परिस्थितीमध्ये शेती तोट्याची आहे याचं कारण का? तर जगभरातल्या शेतीचा आणि शेती व्यवसायाचा विचार करता कापणीपूर्व आणि कापणी पश्चात होणारं जे नुकसान आहे ते नुकसान आपल्या देशामध्ये सर्वाधिक आहे. आणि त्यामुळं 100 किलो जो उत्पादन घेतलं तर जेमतेम आपण 58 ते 60 किलोच विकू शकतो आणि 40-42% कापणीपूर्व आणि कापणी पश्चात नुकसान होतं. तंत्रज्ञानाचा अभाव, पायाभूत सुविधांचा अभाव आणि हवामानाबद्दल आपल्याला माहिती नसणं, नीट माहिती मिळण्याची व्यवस्था नसणं आणि शेतकऱ्यांचं अज्ञान यामुळे प्री हार्वेस्टिंग आणि पोस्ट हार्वेस्टिंग लॉसेस हे सातत्यानं वाढत चाललेले आहेत. ते कमी करणं एक मोठं आव्हान आपल्या समोर आहे आणि ते आव्हान आपण सगळ्या तरुण पोरांनी पेललं पाहिजे. त्याच्यानंतरचा दुसरा मुद्दा हा आहे की तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर आपल्याला शेतीमध्ये करायचा आहे की जेणेकरून तंत्रज्ञानाचा वापर जेवढा आपण जास्त करू तेवढा आपला उत्पादन खर्च कमी होईल आणि तो उत्पादन खर्च कमी करण्यासाठी जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर आपल्याला करावा लागणार आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट आपल्याला करावी लागणार आहे ती म्हणजे बाजार व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल करण्याची आज आवश्यकता आहे. खर तर ज्या बाजार समित्या उभ्या राहिल्या त्या बाजार समित्या शेतकऱ्याला डोळ्यासमोर ठेवून उभ्या केल्या गेल्या
परंतु स्वर्गीय शरद जोशी एकदा बोलले कि बाजार समित्या म्हणजे शेतकऱ्यांचे कल्याण करणारी, शेतकऱ्यांची मंदिर व्हायला पाहिजे होती ही अपेक्षा बाजार समितीची स्थापना करताना राज्यकर्त्यांची होती. परंतु काळाच्या ओघामध्ये हे राजकारणाचे अड्डे बनले आणि बाजार समित्या म्हणजे शेतकऱ्यांचे कत्तलखाने बनले. ही व्यवस्था आपल्याला बदलावी लागेल आणि ती व्यवस्था बदलण्यासाठी मग बाजार व्यवस्थेमध्ये आपल्याला आमूलाग्र अशा प्रकारचे बदल करावे लागतील. त्याला सुद्धा पायाभूत सुविधांची जोड द्यावी लागेल. शेतकऱ्यांना वेअर हाऊस, त्याचबरोबर कोल्ड स्टोरेज, प्री कुलिंग, त्याचबरोबर ग्रेडर, अशा प्रकारच्या सगळ्या सुविधा, पॅक हाऊस त्या द्याव्या लागतील. आणि ते द्यानंतर मग खऱ्या अर्थानं शेतकरी चांगल्या पद्धतीनं अगदी कुणाच्याही मत्तीशिवाय अगदी तंत्रज्ञानाचा वापर करून ऑनलाईन ट्रेडिंग सुद्धा करू शकतो. आपल्या समोर सगळ्यात मोठं आव्हान कुठलं असेल तर तुकड्याची शेती. जेवढा जमिनीचा तुकडा लहान तेवढा शेतीचा मॅनेजमेंटचा खर्च जास्त, उत्पादन आणि परिणामी उत्पादन खर्च जास्त असे सूत्र आहे. कोकणामध्ये शेती हळूहळू बंद पडली, याच कारण कोकणामध्ये एवढ्या लहान लहान खाचर होत गेली, शेतीचे इतके लहान लहान तुकडे होत गेले कि ती शेती करणं परवडत नाही. कोकणातली शेती म्हणजे जे आपल्या गावाकडे एक म्हण आहे की शेळीची शेपटी ती धड लाजही राखत नाही आणि मशाही उडवत नाही, अशी अशा प्रकारची अवस्था कोकणातल्या छोट्या छोट्या जमिनीच्या तुकड्यामुळे झालेली आहे. आणि ती परिस्थिती आता हळूहळू पश्चिम महाराष्ट्रामध्ये येऊ पाहते, कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा 80% जास्त शेतकरी हे 1 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र धारण करणारे आहेत. एक पिढी नंतर त्याच्यामध्ये 2-2 तुकडे पडायला लागले तर ते अर्ध्या हेक्टर पर्यंत यायला लागतील अशी परिस्थिती आहे. आणि ही तुकड्याची शेती हे जे आहे, ही तुकड्याची शेती हे एक मोठं आव्हान आहे. एकूण लोकसंख्येपैकी 62% लोकसंख्या आहे ही प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या शेती व्यवसायावर अवलंबून आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये हा जो लोकसंख्येचा बोजा आज शेती व्यवसायामध्ये आहे, म्हणजे ज्यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी देशाच्या एकूण देशाच्या GDP मध्ये 51% हिस्सा हा ऍग्रिकल्चर सेक्टरचा होता आणि आज देशाच्या एकूण GDP मध्ये फक्त 2% हिस्सा ऍग्रिकल्चरचा आहे. मात्र एकूण लोकसंख्या मात्र शेतीवर अवलंबून आहे, ती 62%. हा जो बोजा, हा जो भार आज शेतीवर पडलेला आहे तो भार कमी करणं हे एक मोठं आव्हान आहे. आणि ही सगळी आव्हानं घेऊन आपल्याला शेती व्यवसायामध्ये जायचं आहे, शेती करायची आहे, शेतीला दुरुस्त करायचं आहे. पण मी तुम्हाला एकच सल्ला देईन, म्हणून काही या सगळ्या संकटामुळं, या सगळ्या अशा परिस्थितीमुळं पळ काढायचा नाही, आपल्याला शेतीतून पळायचं नाही, तर समस्येपासून पळ काढणं काढता समस्येला भिडायचं आहे. शेतीला शेतीवर आलेली ही जी काही संकट आहेत त्या संकटाला आपल्याला भिडायचं आहे. निश्चितच आपल्यामध्ये तेवढी क्षमता आहे, कारण अनेक अडचणीला वर मात करत, अनेक संकटांना तोंड देत आपण इथपर्यंत आलोय. म्हटल्यानंतर इथन आता मागे पडायचं नाही, मागे फिरायचं नाही, तर समस्याला भिडायचं आहे आपल्याला. आणि ती भिडण्यासाठी वेळ प्रसंग पडला तर राज्यकर्त्यांच्या समोर अशी परिस्थिती आपल्याला निर्माण करायची आहे की जेणेकरून आम्ही शेतकरी म्हणू तशाच प्रकारचं ध्येय धोरण हे राज्याचं असलं पाहिजे, देशाचं असलं पाहिजे, अशी धोरणं राबवण्या एवढी जबर असती एवढा प्रेशर आपण आपल्या दबाव गटाच्या माध्यमातून राज्यकर्त्यांच्यावर आणलं पाहिजे. म्हणजे कुठल्याही पक्षाचे असोत, मला राजकारणाबद्दल बोलायचं नाही, राजकीय व्यक्तीबद्दल बोलायचं नाही, पण राज्यकर्त्यावर भविष्यामध्ये शेतकऱ्यांना एक लॉबिंग करून एक प्रेशर ग्रुप तयार करून, जसे उद्योगपतींचे प्रेशर ग्रुप असतात तसं शेतकऱ्यांचा प्रेशर ग्रुप करून आपल्याला पाहिजे त्या पद्धतीचं धोरण राज्यकर्त्यांना राबवण्यासाठी, मग ते आयात निर्यातीचं धोरण असेल किंवा संशोधनाच्या संदर्भातलं धोरण असेल, नवीन वाण शेतीमध्ये आणण्याच्या संदर्भातलं धोरण असेल किंवा जेनेटिक
च्या संदर्भातलं धोरण असेल, ही धोरण शेतकऱ्यांच्या फायदेशीर ठरतील पेस्टिसाइड लॉबीसाठी किंवा सीड लॉबीसाठी नव्हे तर शेतकऱ्यांच्या साठीच आम्हाला ती धोरणं राबवायची आहेत, अशा प्रकारचं प्रेशर आपल्याला राज्यकर्त्यांच्यावर आणावं लागेल आणि ते निश्चितच आपण आणू शकू. आणि त्यासाठी आम्ही सगळ्या कृषी पदवीधरांनी तयार राहिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काही शक्ती आता अशा कार्यरत आहेत की हा जो वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या आपली शेती सांभाळत आलेला शेतकऱ्यांचा जो वर्ग आहे, या शेतकरी वर्गाला शेतीतून हुसकावून लावून पळवून लावून ती शेती आपल्याकडे घ्यायची, आपल्या ताब्यात घ्यायची, कॉर्पोरेट सेक्टरच्या घशात ती शेती घालायची आणि मग मात्र मन मानेल तस सर्वसामान्य जनतेला आपल्याला लुटता येईल अशा प्रकारची व्यवस्था करायची. कारण शेवटी शेतीचा आणि भुकेचा फार निकटचा संबंध आहे आणि भूक माणसाला काही करायला लावते. आणि म्हणून ज्याच्या हातामध्ये अन्नधान्य असेल, ज्याच्या हातामध्ये ताब्यामध्ये शेती असेल, तो कोणालाही वाकवू शकतो, कोणालाही झुकू शकतो. अशी परिस्थिती भविष्यामध्ये होऊ शकते. कॉर्पोरेट सेक्टरच्या ताब्यात जर का आमच्या जमिनी गेल्या तर तशी परिस्थिती व्हायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून माझ्या तरुण मित्रांनो, मला कळकळीची विनंती एक करायची आहे की जमेल तिथं जमेल त्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या पर्यंत एवढाच माझा निरोप पोहोचवा की काही झालं आबाळ कोसळलं तरी आपल्याला शेतीतून बाहेर पडायचं नाही, शेती विकायची नाही आणि आपण लढून संघर्ष करून या शेतीला एक दिवस चांगले दिवस आणायचे की ज्या शेतातून पूर्वी सोन्याचा धूर निघत होता तशाच प्रकारचा धूर निघेल, अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला संघर्ष करून लढून मिळवायचा आहे हे ध्यानात ठेवा. आणि तोपर्यंत आपल्याला संघर्ष करायचा आहे. मी स्वप्न रंजन करणारा माणूस नाही, स्वप्न बघणार नाही, पण दुर्दम इच्छाशक्ती बाळगणारा माणूस आहे. आणि नक्कीच एक दिवस मी माझ्या सगळ्या तरुण सहकाऱ्यांना घेऊन शेतकऱ्यांना ते दिवस आणून दाखवल्याशिवाय सोडणार नाही, एवढंच सांगतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब, आपल्या वेळात वेळ काढून आपण आम्हाला मार्गदर्शन केले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि हेही एक की आम्ही तुम्हाला आश्वासन देऊ इच्छितो की प्राचीन काळातील आपल्या शेतीचा दर्जा या काळातही उत्तमच होईल, यासाठी आम्ही सर्व कृषी पदवीधर विद्यार्थी आणि आपलं कृषी विद्यापीठ सदैव कार्यरत राहील आणि सदैव कार्यरत आहे. आणि त्याच नंतर आपले विद्यापीठ तंत्रज्ञान वापर आणि वेगवेगळ्या संशोधनाकडे नेहमीच कल भर देत राहतो आणि यातून आपण शेती सक्षम करू. आणि शेती सक्षम करण्याकरता तुमच्या प्रत्येक चळवळीत आमच्या युवा पदवीधर विद्यार्थ्यांचा आणि आमच्या विद्यापीठाचा सदैव पाठिंबा राहील हे एक सांगू इच्छिते. जर काही आता काही विद्यार्थ्यांचे छोटे छोटे प्रश्न आहे, जर आपल्याला परवानगी असेल तर मी ते आपल्या समोर मांडू इच्छित. हो, मांडा मांडा. पहिला प्रश्न कांचन धुर्वेचा आहे. कांचन, मी कांचनला विनंती करते की तिने साहेबांसमोर साहेब जर आपण शेतकरी नसते नेते नसता तर आपल्याला काय व्हायला आवडले असते? मी जर शेतकरी नेता नसतो तर मी कदाचित मराठी साहित्यामधला एक नामवंत साहित्यिक झालो असतो. त्यानंतर तेजस्विनी धर्मड, तिला आपल्याकडून काहीतरी जाणून घ्यायचे. तेजस्विनी साहेब, तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा क्षण कोणता? मी शिक्षण सोडून शेतीमध्ये आलो आणि शेती करायला सुरुवात केली, हाच माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा क्षण आहे. नाहीतर मी मगाशी उत्तर दिलं त्या पद्धतीनं मी माझं शिक्षण पूर्ण केलं असतं आणि माझ्या मनाप्रमाणे मला शिक्षण घेण्याची संधी मिळाली असती तर मी मराठी घेऊन MA केलं असतं, अजून पुढे काय केलं असतं, कदाचित जर्नालिझम केलं असतं, एकतर मी चांगला पत्रकार झालो असतो किंवा चांगला लेखक झालो असतो. धन्यवाद साहेब. यानंतर कृषी महाविद्यालय अकोला येथील गौरी पिंजरकर यांचा प्रश्न आहे. गौरी येस. साहेब, आम्ही जाणू इच्छितो की तुम्ही तुमच्या फावल्या वेळेत काय करता, म्हणजे एकंदरीत तुमचे छंद काय आहेत?
माझं सगळं आयुष्य ताण तणावाचंच असतं, संघर्ष आणि हे सगळं. या धकाकीच्या काळामध्ये मला जेव्हा फावला वेळ मिळतो त्यावेळी मला आवडणारी पुस्तकं वाचणं किंवा विनोदी साहित्याचं वाचन करणं किंवा मग अजून काही ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करणं किंवा क्रिकेट पाहणं हेच मी फावल्या वेळामध्ये करत असतो. यानंतर धनश्री व्यवहारे तिला विनंती करते मी साहेबांसमोर प्रश्न मांडले. धनश्री नमस्कार. सर सरचा प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांचा जेव्हा भाजीपाला घेण्यासाठी लोक येतात तेव्हा ते खूप मोलभाव करतात, परंतु हाच जर माल त्यांना मॉलमध्ये जाऊन घ्यायचा असेल तर ते तिथं पैशांची उधळपट्टी करताना थोडाही विचार करत नाही. एकंदरीत लोकांच्या मोलभाव करण्याच्या पद्धतीला यावर त्यांचा पर्याय काय, अशी प्रवृत्ती लोकांची काय झालेली आहे? यासाठी समाजाची मानसिकता बदलणं गरजेचं आहे. शेतकऱ्याचं तेवढं फुकट, शेतकऱ्याचा जो काही शेतीमाल असेल तो आपल्याला स्वस्तात मिळाला पाहिजे, जमलं तर फुकट मिळाला पाहिजे, ही जी समाजात मानसिकता तयार झाली आहे ती मानसिकता बदलली पाहिजे. कारण अगदी शेतकऱ्याच्या घरातली एखादी स्त्री जरी बाजारामध्ये गेली, मंडईत गेली, तर ती सुद्धा भाजी घासाघीस करूनच मागते, कमी किंमत करूनच मागते. म्हणजे शेतकरी सुद्धा शेतकऱ्याचा माल खरेदी करताना घासाघीस करतो. आणि तोच शेतकरी ज्यावेळी एखाद्या स्टेशनरी दुकानामध्ये जातो किंवा एखाद्या मेडिकलच्या दुकानामध्ये जातो त्याच्यामध्ये जी काही MRP असेल ती MRP देऊन मुकाट्यानं खरेदी करतो, ती योग्य की अयोग्य याची सुद्धा घासाघीस करत नाही. म्हणजेच एकूणच शेती, शेतकरी आणि शेतीमाल या संदर्भात समाजाचा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन बदलला पाहिजे आणि आपण लोकांनी तो दृष्टिकोन बदलण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केला पाहिजे. यानंतर सरिता भगत हिचा प्रश्न आलेला आहे. सरिता हॅलो. हा बोला. सर तुम्ही सदैव जनसंपर्कात राहून कार्य करणारे नेते आहे हे सगळ्यांनाच माहिती, पण आताच्या सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये तुम्ही तो जनसंपर्क कशा प्रकारे साधलाय जाणून घ्यायला आवडेल सर. खर तर मी सध्या जनसंपर्काच्या दृष्टिकोनातून फोनवरून किंवा फेसबुक लाईव्ह येऊन माझ्या परीने लोकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतोय, पण कधी कधी सोशल डिस्टन्स अंतरही पाळता येत नाही. कारण आज आता मी आपली सुटका इथून तुमच्या तावडीतून झाल्यानंतर मला आता एका साताऱ्याला एका दुधाराच्या प्रश्नावर मोर्चा काढायचा, त्या मोर्चासाठी जायचंय. अर्थात मोर्चासाठी जाणं याचा अर्थ लॉकडाऊन चे सगळे नियम तोडणं, सोशल डिस्टन्स अंतर हे न पाळणं, ह्या गोष्टी कराव्या लागतात. याला सविनय कायदेभंग म्हणतात. पण शेवटी शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यायचं म्हटल्यानंतर हे धोके सुद्धा पत्करावेच लागतात. त्यानंतर शिवराज गीते आपल्याला प्रश्न करू इच्छितात. शिवराज गीते, शिवराज गीते. हॅलो सर. हा बोला. आता सर स्वागत आहे तुमचं. आता मला सुटका करा माझी. आता सर आपण मला एवढं सांगा फक्त की आपण सध्याच्या सरकारबद्दल शेतकऱ्यांच्या विषयी काय मत आहे तुमचं, की सध्याचं सरकार एक प्रबळ आहे का शेतकऱ्यांबद्दल? तर मी एक शब्द दिलेला होता की मी राजकीय काहीच बोलणार नाही, त्यामुळे तुम्ही मला दूरध्वनीवरून विचारला किंवा नंतर वेगळ्या माध्यमातून तुम्ही जर मला प्रश्न विचारला तर मी माझं उत्तर देईन. परंतु माफ करा, आपण विद्यापीठात बोलतोय आणि विद्यापीठामध्ये राजकीय विषय आणू नयेत असं माझं मत आहे. पण तुम्हाला खासगीत तुम्ही मला दूरध्वनी केला तर माझं स्पष्ट मत तुम्हाला निश्चितच सांगेन. ओके सर, थँक्यू. धन्यवाद.